नमस्कार निवेदिता, फास्ट न्यूजच्या विशेष वृत्तांत भाग दुसरामध्ये आपलं स्वागत आहे. कोरोनावर मात कशी करायची आहे या संदर्भात आपण डॉक्टर विराजदार यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपण जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित लगेच करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर आपल्या दुसऱ्या भागामध्ये डॉक्टर विराजदार यांच्याकडनं जाणून घेऊया कोरोनाच्या संक्रमण काळात यापुढील काळजी कशी घ्यायची आहे. सर, तुम्ही त्या पेशंटला जाऊन भेटत आहात, खास करून आरोग्य कर्मचारी जे हँडलर्स आहेत, पण आमचा आरोग्य कर्मचारी अतिशय सतर्क आहे, तो मास्क आणि ग्लव्ज आणि सॅनिटायझर घेऊनच त्याच्याजवळ जातो. ठीक आहे. आणि तुम्ही कुठल्याही व्यक्तीच्या संपर्कात जात असाल, जसं मी उदाहरण दिलं, प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसाठी एक विजेचा मोकळा वाहणारा तार आहे असंच समजायचं. आणि विजेचा उघडा तार बघितल्यानंतर आपण जसं लांब राहतो तसं प्रत्येक व्यक्तीपासून सामान्य जनतेने लांब राहणं अतिशय गरजेचं आहे. जर तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळ गेलात तर जसं त्या उघड्या वायरच्या जवळ गेल्यानंतर शॉक लागतो, तसंच तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळ गेलात, बिना मास्कचं गेलात, तो खोकलला, तर तुम्हाला कोरोना व्हायची शक्यता सगळ्यात जास्त असेल. आणि हेच कारण आहे ज्याच्यामुळे हरणे गावामध्ये, आडे गावामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन न झाल्यामुळे दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला, स्वतः दुकानदाराने सुद्धा मास्क वापरले नाही. त्यामध्ये एक दुकानदार पॉझिटिव्ह आला हरणेमध्ये. जर तो किराणा माल वाटत करत असेल तर किती व्यक्तींना तो कॉन्टॅक्टमध्ये आला असेल याची तुम्ही फक्त विचारधारणा करा. म्हणजे एखादा व्यक्ती 24 तासात त्याचा 8 तास दुकान चालू ठेवतोय, 8 तासामध्ये त्याच्याकडे समजा 50 गिराईक येत आहेत, 50 मधले 5 लोक तरी डायबेटिक असतील, म्हणजे त्या डायबेटिक लोकांना तू हाय रिस्कमध्ये टाकलंस जर तू बिना मास्क वापरता तुझं दुकान चालवलं. त्यामुळे दुकानदाराने पण खबरदारी घ्यायची. आपले जे काउंटर आहेत ते काउंटर थोडेसे मोठे करून घ्या. काउंटरच्या त्या बाजूला प्रॉपर दोऱ्यांनी लाईन अशी बनवा, त्याच्यामध्ये कप्पे बनवा. आणि प्रत्येक दुकानदारांनी, दापोली मधल्या सर्व बाजारपेठेतील दुकानदारांनी आणि सर्व गावातील दुकानदारांनी, मी ऑलरेडी पत्र पण दिलेलं आहे, यांनी सूचना टाकायच्या आहेत मोठ्या मोठ्या फ्लेक्समध्ये, मास्क नाही माल नाही. ज्या व्यक्तीला तोंडाला मास्क नसेल त्या व्यक्तीला पेट्रोल द्यायचं नाही, त्या व्यक्तीला अन्नधान्य द्यायचं नाही, त्या व्यक्तीला राखेल द्यायचं नाही, राशन दुकानामध्ये सुद्धा त्याला थांबवू द्यायचं नाही. लोकांनी स्वतः सतर्क व्हायचं की तू मास्क घातलेला नाहीये, तू लाईनच्या बाहेर हो. जर ह्या गोष्टी पाळल्या जातील तरच हा कम्युनिटी स्प्रेड आपल्याला थांबवता येईल. इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट. आता इनडायरेक्ट ट्रान्समिशन म्हणजे काय, की मी इथे आहे, मी पॉझिटिव्ह आहे, आमचे एक कर्मचारी आहेत ते खाली तिथे बॉन्जिनीज मध्ये काहीतरी सामान आणायला गेले, मी बाहेर बाल्कनीमध्ये गेलो, मी पॉझिटिव्ह आहे, मी मोठ्याने शिंकलो आणि शिंकल्यानंतर मोठे मोठे ड्रॉपलेट्स बाहेर पडले, त्यातनं छोटे ड्रॉपलेट्स तयार झाले, ते वाऱ्यातनं ट्रॅव्हल करत 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 आमच्या कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचले. आणि कर्मचाऱ्याने पण मास्क घातलेला नाहीये आणि त्याने जेव्हा श्वास घेतला तो ड्रॉपलेट त्याच्या लंग्समध्ये म्हणजे फुफ्फुसात जाईल, फुफ्फुसातनं त्या हवेच्या पिशवीत जाईल, हवेच्या पिशवीत तो गेला की बॉडी रिॲक्शन द्यायला चालू करेल, सायटोकाईन तयार होतील, सायटोकाईन स्टॉर्म येईल, कोविड पॉझिटिव्ह असेल त्यात डायबिटीज असेल, शुगर असेल. बघा, डायबिटीजला मी एवढं सिव्हिअरली का म्हणतोय, कारण आपण जगण्यासाठी जेवण करतो, शुगर्स घेतो, तसंच कोरोनाला जगण्यासाठी एक मीडियम एक शुगर पाहिजे. आणि डायबिटीजच्या पेशंटमध्ये जर शुगर अनकंट्रोलेबल असेल तर त्याला वाढण्यासाठी आणि मल्टिप्लिकेशनसाठी, प्रादुर्भाव त्याचा बॉडीमध्ये व्हायरल लोड वाढण्यासाठी मला जर 7 दिवस लागत असतील तर डायबिटीस पेशंटला फक्त 7 घंटे लागतात. लक्षात घ्या, त्याच्यामुळे डायबिटीस पेशंटने जास्त खबरदारी घ्यायची. ही पूर्णत आपल्या ICMR ने सेट केलेले गाईडलाईन्स आहेत. हे ग्रासरूट लेवल पर्यंत पोहोचणं अतिशय महत्वाचं आहे. दुसरी स्टडी जी हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंग लंडनची स्टडी आहे, यातले पण काही पॉईंट खूप चांगले आहेत. काही पॉईंट आपण आपल्या इंडियामध्ये इम्प्लिमेंट करू शकत नाही, पण काही पॉईंट आपण नक्कीच आपल्या ग्रासरूट लेवल पर्यंत इम्प्लिमेंट करू शकू. COVID-19 म्हणजे गुरु किल्ली COVID-19 थांबवण्याची. हाऊ टू अवॉइड गेटिंग COVID-19 और स्प्रेडिंग. सगळ्यात पहिल्यांदा प्रॅक्टिस सोशल डिस्टन्सिंग. सोशल डिस्टन्सिंग पाळा हेच दिलेलं आहे. नंबर 2 गुड हायजीन, वॉश युअर हँड्स. आता तुम्ही 2 नंबरला बघत असाल तर हात धुणे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मिनिस्ट्रीने आपणाला सांगितलेला आहे. तर तुम्ही स्टेप्स बघा, लोकांना हे सांगा, पूर्वी हँड वॉशिंगचं ड्युरेशन 3 मिनिट होतं, पण या वाढत्या कोरोनामुळे आपण 3-3 मिनिटं किती वेळा हात धुणार दिवसातून, म्हणून मिनिस्ट्रीने ड्युरेशन 20 सेकंद केलेलं आहे. मग 20 सेकंद आपण हात धुवू शकत नाही का? हेच मी सांगतोय.
सॅनिटायझर्स ज्याला मिळालेले नाहीये त्यांनी राख घ्या, 5 रुपयाचं साबून घ्या, 3 रुपयाचं साबून घ्या, चिक शॅम्पू घ्या 8 आण्याचं 1 रुपयाचं, पण हात धुवा. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हातावर पाणी टाकणे, झाग तयार करणे, हाताचे सांधे पुसणे. या भागामध्ये आपण डॉक्टर बिराजदार यांच्याकडनं विशेषत्वाने या संक्रमण काळातली काळजी कशी घ्यायची आहे, कुठल्या वयोगटातल्या लोकांनी कसं वागायचं आहे, कशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे हे जाणून घेतलंय. हे निश्चितच या सर्वाची आपण दखल घ्याल, आपल्या आप्तसुक्यांनाही सांगाल. आपण सुरक्षित राहा, काळजी घ्या निश्चितच, आणि पुढील तिसरा भागही आवर्जून पहा. निवेदिता फास्ट न्यूज दापोलीकरिता प्रशांत प्रांसपे, नमस्कार.